एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे दिल्लीतल्या करोना सिरो सर्वेक्षणात तब्बल 24% नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आलेत. त्यामुळे देशात करोना सामूहिक संसर्गाच्या पातळीवर पोहोचलाय का हा प्रश्न निर्माण होतोय. तसंच समाजात करोनाची हर्ड इम्युनिटी तयार होऊ लागली आहे का असा सवालही उपस्थित होतोय. पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. दिल्लीत सिरो सर्वे 24% नागरिकांमध्ये अँटीबॉडी. भारत हार्ड इम्युनिटीचा पर्याय स्वीकारू शकतो. देशात कोरोना टेस्टिंग कमी पडतंय. दिल्लीत NCDC ने जूनच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना सिरो सर्वे केला. त्या सर्वेमध्ये अनेक धक्कादायक निष्कर्ष हाती आले. 25 जून ते 4 जुलै दरम्यान सिरो सर्वे करण्यात आला. त्यात 21,357 नागरिकांच्या अँटीबॉडीज तपासल्या गेल्या. त्यात सुमारे 24% नागरिकांमध्ये कोरोना अँटीबॉडी आढळल्यात. एकंदरीतच दिल्लीची अंदाजे लोकसंख्या 2 कोटी आहे. तर सर्वेतल्या प्रमाणानुसार 40 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. दिल्लीत ऑन रेकॉर्ड कोरोनाचे 25,000 रुग्ण आहेत. तर मृत्यूदर हा 3 ते 4% इतका आहे. याचाच दुसरा अर्थ निघू शकतो. ICMR कितीही नाकारलं असलं तरी भारतात कम्युनिटी स्प्रेड सुरू झालं असून एकट्या दिल्लीत 24% नागरिकांना कोरोना होऊन गेला असावा. खूप मोठ्या प्रमाणावर हे जे हा जो संसर्ग आहे तो सौम्य स्वरूपाचा आहे. आणि म्हणून ते जर आपण लक्षात घेतलं की जे आता नेचर नावाच्या जगप्रसिद्ध मासिकानेही म्हटलेलं आहे की प्रत्यक्षामध्ये कोरोनाचा जो मृत्यूदर आहे तो 0.5% इतका कमी हा असू शकतो असे अंदाज आता एकूण तज्ज्ञ मंडळी मांडू पाहत आहेत. देशात खरोखरच जर एवढ्या मोठ्या संख्येत कोरोना अँटीबॉडीज तयार झाल्या असतील तर मग आपण हार्ट इम्युनिटीची रिस्क घेऊ शकतो का हा प्रश्न निर्माण होतोय. पूर्वीपासून जे आपल्याकडे लोकांनी मांडलेलं आहे की साधारणपणे मान्सूनच्या मध्यावर म्हणजे ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला आपल्याकडं तो जो पीक आहे तो येईल आणि हार्ड इम्युनिटीच्या आसपास आपण पोहोचू. परंतु अर्थात हे सगळे अंदाज आहेत, त्याच्याबद्दल खात्रीपूर्वक असं काहीही सांगता येत नाही. भारतामध्ये जी लोकसंख्या आहे 1.130 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्या 70% म्हणजे 91 कोटी लोकांना याची लागण होईल आणि त्याच्या 20% लोक हे त्याच्यामध्ये सिरियस असतील. हां, म्हणजे तुम्ही विचार करा की साधारणतः 18-1 कोटी लोकांना हे गंभीर स्वरूपात असतील आणि आत्ताची आपण जर वैद्यकीय परिस्थिती किंवा जर हॉस्पिटलची परिस्थिती पाहिली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लागण झाली तर मृत्यूदरही खूप वाढेल. त्याच्यामुळं आत्ता तरी आपण हर्ड इम्युनिटीचा विचार करणं हे चुकीचं ठरेल. देशातील कोरोना व्हायरस खरंच वीक असेल तर मग लॉकडाऊन कशासाठी असाही प्रतिवाद केला जातोय. तर अनेक जाणकारांच्या अंदाजानुसार देशात कोरोनाचा स्पाइक हा ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये येणार आहे. परिणामी आरोग्य यंत्रणा सुधारणं हाच मोठा उपाय असल्याचं स्पष्ट होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश आणि निखिल सह चंद्रकांत कुंदे, News18 लोकमत, पुणे. आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त News18 लोकमत.